श्रोते हो, समर्थ रामदासांच्या शब्दांमध्ये आम्हाला ईश्वराचं व्यवहार रूप दिसतं. संत ज्ञानेश्वरांच्या शब्दांमध्ये आम्हाला ईश्वराचं आध्यात्मिक रूप दिसत राहतं. संत तुकारामांच्या शब्दांमध्ये ईश्वराचं भक्तिरूप सापडतं आणि संत नामदेवांच्या शब्दांमध्ये ईश्वराचं वात्सल्य रूप आढळतं. संत नामदेव म्हणतात, माझ्या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला, माझ्या बोबडिया बोला. संत नामदेवांचा अभंग. वात्सल्य रूपाच्या माध्यमातून आकाशातून पडणाऱ्या पावसाकडे बघत संत नामदेवांचे शब्द अभिव्यक्त होत आहेत. मल्हार महुडे गगनी दाटले. मल्हार मऊडे गगनी दाटले, मल्हार मऊडे गगनी दाटले, बिजुखाळे गर्जनले, बिजुखाळे गर्जनले गे माये. मल्हार मऊडे गगनी दाटले, मल्हार मूडे गगनी दाटले. मल्हार मऊडे गगनी दाटले, मल्हार मऊडे गगनी दाटले. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जीवा आनंद केशवा भेटता ही. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, या सुखाची उपमा
नाही त्रिभुवनी सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधुनी अवघी तीर्थे दाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी। सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माज सावळे सुंदर रूप मनोहर आणिक काही इच्छा मनाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा सावळे सुंदर रूप मनोहर जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझ आमासी सहज धावे आता सावळे सुंदर रूप मनोहर तुका म्हणे तुझा सारीख दयाळा धोंडिता सकळ नाही श्रोते हो। माणसाचं आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन स्टेशनांमधला प्रवास। जन्माचं ठाऊक नाही पण मरण टाळता येत नाही एवढं मात्र निश्चित। आपण डोळे उघडतो तेव्हा जन्म नावाचं स्टेशन निघून गेलेलं असतं आणि आपण मरण नावाच्या स्टेशनात शिरण्यापूर्वी आपले डोळे मिटलेले असतात। दोन्ही स्टेशनं आपल्याला बघायला मिळत नाहीत। आपल्या हातात राहतो तो केवळ प्रवास। काळ हेच सगळ्याचं उत्तर आहे आणि केवळ त्याचंच हृदय पत्थर आहे। श्रोते हो, श्री प्रवीण गावकर यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या भक्ती या ध्वनिमुद्रिकेतील ही शेवटची रचना। संत पद्मनाभ महाराज म्हणतात, कोणा जाऊ मी शरण कोण चुकवी मरण सर्व काळाचे आधीन दत्तात्रेया तुझ वीण। शरण कोणा जाऊ मी शरण कोण चुकवी मरण।